तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच उद्या झाला आहे बँक निफ्टीची एक्सपायरी, काय असलं पाहिजे आपलं प्राईज ॲक्शन, कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन केला पाहिजे, विथ झिरो टू हिरो ट्रेड कुठं बघायला भेटू शकतो, ऑल गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायच्या आहेत. विथ लॉजिक आपण त्या व्हिडिओला डिस्कस करणार आहे. पेन आणि पेपर घेऊन बघा, बिकॉज एक इंटरेस्टिंग पॅरामीटर जे नवीन कन्सेप्ट तुम्हाला सांगायचं आहे, जसं की HDFC बँकचा रिझल्ट आला आहे. आणि जर का आपण रिझल्ट चेकआउट करायला गेलो थोडंसं, ओके, देन रिझल्ट याच्यामध्ये चांगला आला, ऑलमोस्ट गुड रिझल्ट आला. नेट प्रॉफिट त्यांचं जे आहे 33% राईज झालं आहे, ओके. आणि ह्याच्यामध्ये जर का आपण चेकआउट करायला गेलो ह्यांचा जो रिझल्ट आहे, ओके, तर ते आपले जे पण स्ट्रीट ब्रोकर्स आहेत त्यांना एस्टिमेट झालं आहेत, ओके. तर ओके, जरी पण रिझल्ट किती पण चांगला आला असेल, तर करंटली जर का आपण ह्याच्यामध्ये HDFCचं बँक जर का आपण चेकआउट करायला गेलो, ADR जर का चेकआउट करायला गेलो, तर करंटली ADR हा 9.96% अप दाखवत आहे US मार्केटमध्ये. बट इंटरेस्टिंग असणार की क्लोजिंग कशा बेसिसवरती येऊ शकते. जर का मार्केट असंच क्लोज चांगला राहिला, व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की नेक्स्ट डे HDFC बँक उद्याला आपल्या बँक आपल्या मार्केटमध्ये HDFC बँकचा ओपनिंग गॅपअप होऊ शकते. जर का HDFC बँक जर का स्ट्रॉंग राहिला किंवा पॉझिटिव्ह राहू दे किंवा निगेटिव्ह राहू दे, स्ट्रॉंग डायरेक्शन जर का राहिला, तर ते बँक निफ्टीमध्ये हेल्दी असणार, बिकॉज 29% वेटेज जे आहे ते HDFC बँकमध्ये आहे. तर त्याच्यामुळे त्याचा जो इम्पॅक्ट आहे हा आपल्या बँक निफ्टीच्या इंडेक्समध्ये पण होतं आहे. तर ते एक मोमेंटम चांगला असू शकते ज्यामध्ये आपला ट्रेड प्लॅन बघायला भेटेल. अगेन त्याचं जे वेटेज आहे हे मोस्टली निफ्टीमध्ये पण स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे निफ्टीमध्ये पण चांगली प्रकारची मोमेंटम येऊ शकते कम्पेअर टू पण निफ्टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये चांगली मोमेंटम राहू शकते, ओके. तर इंटरेस्टिंग आहे, रिझल्ट चांगला लागला आहे. बट कसं असते, आतापर्यंत का आपण हिस्ट्री चेक केली HDFC बँकची, जर का HDFC बँकचा रिझल्ट किती पण चांगला आला, देन नेक्स्ट डे आपल्या मार्केटमध्ये त्याचं जे ओपनिंग आहे किंवा त्याचं जे वे आहे ते थोडंफार निगेटिव्ह जाते आणि त्यानंतर एक प्राईज ॲक्शन बनून एक चांगली मोमेंटम दाखवते. तर ही जी हिस्ट्री HDFC बँकची अशी आहे, देन बघू हिस्ट्री रिपीट होते का, ह्याच्यामध्ये काय वेगळे चेंजेस होऊ शकतील. जर का आपण निफ्टीला जर का आपण क्रॉस चेक करायला गेलो ऑन अ डेली टाईम फ्रेम, देन निफ्टीमध्ये एक डोलजी टाईप ऑफ पॅटर्न ह्याच्यामध्ये आजच्या डेला झालेला आहे. इंटरेस्टिंग असते, ज्यावेळी पण डोजी बनत आहे त्याचा हाय आणि त्याचा लो व्हेरी इम्पॉर्टंट. जर का मार्केटनं हाय क्रॉस केला, सस्टेन राहिला, तर नेक्स्ट कंटिन्यू मोमेंटम रॅली कंटिन्यू अपसाईड करू शकते. जर का त्यानं लो ब्रेक केला, सस्टेन राहिला, देन आपल्याला एक डाऊनसाईड मोमेंटम बघायला भेटू शकते, ओके. आता ह्याच्यामध्ये जर का आपण चेकआउट करायला गेलो इंट्राडेमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम राहू शकते आजच्या मार्केटमध्ये जर का बघायला गेलो, देन आज मार्केटचं ओपनिंग गॅपडाऊन झाला, थोडंसं अप मोमेंटम आली, त्यानंतर परत मार्केटमध्ये फॉल आला आणि मार्केट थोडंसं पॅनिकमध्ये साईडवे राहिलं होतं, ओके. जर का आपण ते चेकआउट करायला गेलो, जसं की कालच्या लेवलला आपण डिस्कस केले होते, जोपर्यंत मार्केट 21,960 आणि 22,000 समथिंग आहे तिथून एक रिव्हर्सल येऊ शकतं. सेम टू सेम रिव्हर्सल याच्यामध्ये अपसाईडला आलेलं आहे आणि त्यानंतर थोडंफार मोमेंटम कमी होते, बट अगेन तिथून मार्केट बऱ्यापैकी रिकवर्स झाला होता. आता उद्याला आपण कशाप्रकारे याच्यामध्ये प्लॅनिंग करू शकतो, प्लॅन ऑफ ॲक्शन असला काय असला पाहिजे, जोपर्यंत आजचा डेचा हाय मार्केट क्रॉस करून सस्टेन नाही राहत तोपर्यंत आपल्याला लॉंग साईडची पोझिशन अवॉइड करायची आहे. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं, कन्सॉलिडेट केलं, देन ह्याच्यामध्ये थोडंफार जोपर्यंत ह्या झोनमध्ये तोपर्यंत मार्केट मे बी रेंजमध्ये दाखवू शकते. जर का मोठा गॅपअप झाला, देन वेट करायचं आहे पहिले 5 मिनिटाचं कशा प्रकारचं प्राईज ॲक्शन करते, 15 मिनिटाचं कशा प्रकारचं प्राईज ॲक्शन करते. जर का गॅपअप मारून जर का अपसाईड मोमेंटम सस्टेन राहिला, देन आपण लॉंग साईडचं पोझिशन क्रिएट करू शकतो. जर का गॅपअप होऊन जर का अपसाईड मोमेंटम सस्टेन नाही राहिला, कंटिन्यू डाऊन साईड यायला लागला, देन मे बी आपल्याला गॅप फिलिंग पण बघायला भेटू शकते. इंटरेस्टिंग, HDFC बँकचा रिझल्टमुळं व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केटमध्ये एक मोमेंटम उद्याच्या डेला आपल्याला बघायला भेटू शकते. आणि याच्यामध्ये जर का पॅनिक यायचं असेल, सपोज मार्केट फ्लॅट ओपन राहिलं आणि काय पण कारणाने जर का त्यानं हा लो ब्रेक केला 21,960 जर का ब्रेक होऊन सस्टेन केलं, तर इथे गॅप पेंडिंग आहे, तिथंपर्यंत पण बिहेवियर आपल्याला डाऊनसाईडचं मोमेंटम बघायला भेटू शकते. आता एनी रिझन मार्केट डाऊनसाईडला आला, पहिला लेवल येतं याच्यामध्ये स्ट्रॉंगेस्ट लेवल येतं ते म्हणजे 21,720 21,758 आसपास, ज्यावेळी पण ह्या लेवलच्या आसपास येणार पॉझिटिव्ह प्राईज ॲक्शन जर का दिसला, देन आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याच्या आधी थोडंसं एक लिटल बिट लेवल आहे, ते म्हणजे 22,822 22,860 आसपास जर का पॉझिटिव्ह प्राईज ॲक्शन दिसला, देन आपण ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. अगेन ह्याच्यामध्ये रिझल्ट आहे, इव्हेंट आहे, त्याचा इम्पॅक्ट थोडाफार ह्याच्यामध्ये पडू शकतो. त्याच्यामुळं ते पण अपडेट असतील, चेंजेस असतील, देन डेफिनेटली टेलिग्राम चॅनलमध्ये अपडेट करेन, देन टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट आहे, ओके. आता येऊ आपण नेक्स्ट बँक निफ्टीमध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट बँक निफ्टी आहे, बिकॉज HDFCचा डायरेक्टली इम्पॅक्ट ह्याच्यावरती होणार आहे. जर का आपण बँक निफ्टीला काही दिवसापासून बघायला गेलो, देन व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की बँक निफ्टी एका रेंजमध्ये आहे, ज्यावेळी पण एक हा रेंज ब्रेक होणार,
आपल्याला लवकरच जर का रेंज ब्रेक झाला सस्टेन राहिला तर लवकरच आपल्याला 49,000 पण टार्गेट बघायला भेटू शकतात. हे जी प्रॉबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे जर का मार्केटनं हे रेंज ब्रेक केला तर. बिकॉज काय आहे, मार्केट कंटिन्यू अपसाईड मोमेंटम देखवलं आहे, त्यानंतर मार्केट एका रेंजमध्ये अडकलं आहे, रेंज जर का ब्रेकआउट झाला व्हेरी हाय प्रॉबॅबिलिटी आहे की मार्केट कंटिन्यू मोमेंटम दाखवू शकते. बट जर का रेंज ब्रेक नाही झाला, आज पण मार्केटनं डोजी पॅटर्न तयार केला, व्हेरी चॉपी मार्केट होतं बँक निफ्टीचं. बिकॉज रिझल्टच्या आधी ऑलवेज एक कन्सेप्ट आहे, रिझल्टच्या आधी मार्केट थोडंफार ह्याच्यामध्ये साईडवेज नेचर दाखवू शकते आणि परफेक्ट डोजी ह्याच्यामध्ये बनले. जर का ह्याचा लो हाय व्हेरी इम्पॉर्टंट, जर का डायरेक्टली गॅप अप झाला सस्टेन राहिला देन अपसाईड मोमेंटम आणि लो जर का ब्रेक केला देन डाऊनसाईड मोमेंटम ह्याच्यामध्ये बघायला भेटू शकते. ओके, आणि हे जे लेवल्स आहेत हे लेवल एकदा का क्रॉस केला सस्टेन राहिला तर लवकरच आपल्याला 49,000 पण मोठे टार्गेट बघायला भेटतील. पण जर का मार्केटला जर का आवडलं नाही रिझल्ट आणि मार्केटनं एनी रिझन 48,000 लेवल जर का स्ट्रॉंग लेवल जर का ब्रेक केलं देन आपल्याला डाऊनफॉल पण मोठा बघायला भेटू शकते. त्यामध्ये आहे एक्सपायरी आफ्टर 1 PM 12 PM नंतरनं जर का मार्केट किंवा त्याच्या आधी सपोज मार्केट गॅप अप झालं एनी रिझन मार्केटनं 48,635 लेवल सस्टेन केलं. ओके, सस्टेन करून जर का ब्रेक केल्याच्या वरती देन आपल्याला एक मोठे अपसाईड मोमेंटम बघायला भेटू शकते. बट जर का ह्याच्या आसपास जर का ओपन झालं बट सस्टेन लेवल नाही झालं तर मे बी हे जे गॅप आहे हे गॅप फिलिंग पण ह्याच्यामध्ये होऊ शकते. ओके, जशा प्रकारे प्राईज ॲक्शन बनणार त्या प्रकारचा ह्याच्यामध्ये आपण एंट्री प्लॅन करू शकतो. त्यासाठी इम्पॉर्टंट आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, त्याच्यामध्ये मे अपडेट देऊ शकतो. ओके, आणि जसं की आज मार्केटमध्ये मॉर्निंगला पण सांगितलं होतं की मार्केटचं नेचर रेंज बाउंड दाखवायला आलं आहे, अगेन मार्केट जर का बघायला गेलं तर अगेन सेम टू सेम रेंज बाउंड कंडिशनमध्ये मार्केट आलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बाईंग जर का करायचं असेल कोणत्या लेवलला आपण बाय करू शकतो तर सिम्पल वे आहे. जर का मार्केट एनी रिझन हे जे लेवल आहे 47,360 पासून 47,300 आसपास जर का कुठला पण पॉझिटिव्ह रिव्हर्सल प्राईज ॲक्शन दिसला देन आपण ह्याच्यामध्ये अपसाईड ट्रेड पण करू शकतो. जर का फ्लॅट ओपन आला कन्सॉलिडेट केला आणि त्यानंतर हे लेवल जर का मार्केटनं ब्रेक केला देन आपण त्याच्यामध्ये एक डाऊनसाईडचा ट्रेड पण बघू शकतो. बट व्हेरी हाय प्रोबेबिलिटी आहे एकतर गॅप अप मोठा होऊ शकतो किंवा गॅप डाऊन मोठा होऊ शकते. बट चुकून 30% चान्सेस आहेत की मार्केट फ्लॅट ओपन होऊ शकतो. जर का 30%मध्ये जर का अडकला कन्सॉलिडेट होऊन जावे पण रेंज ब्रेक करणार त्यानंतर एक त्यामध्ये मोमेंटम राहायची प्रॉबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. ओके, अगेन जर का मार्केट ह्याच्यामध्ये की फ्लॅट ओपन राहिला जोपर्यंत ह्या झोनमध्ये आहे तोपर्यंत वेट करू, अवॉइड करू. बिकॉज मार्केट मे बी साईडवे दाखवू शकते ज्यावेळी हा रेंज ब्रेक करणार त्यानंतर आपण रेंज ब्रेकआउट ट्रेड प्लॅन करू शकतो. अगेन याच्यामध्ये लेवल देते 48,500 पासून 48,635 कुठल्या पण प्रकारचा निगेटिव्ह प्राईज ॲक्शन जर का याच्यामध्ये दिसला देन आपण त्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड पण करायचा आहे. 48,635 लेवल जर का मार्केट ब्रेक केला सस्टेन राहिला देन आपण ॲग्रेसिव्ह अपसाईड मोमेंटम प्लॅन करू शकतो. जर का मोठा गॅप डाऊन झाला एनी रिझन मार्केट 47,000 पासून 47,100 कुठं पण ओपन झाला पॉझिटिव्ह प्राईज ॲक्शन दिसला देन आपण त्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये काय पण चेंजेस राहिले देन डेफिनेटली आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती अपडेट करेन. जर का व्हिडिओ आवडला असेल देन डेफिनेटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.